कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे केंद्राने तीस कोटी जनतेच्या खात्यात अठ्ठावीस हजार दोनशे छप्पन कोटी केले जमा अशाची बातमी आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारनं गरीबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीस कोटी गरीबांना ऐकून अठ्ठावीस हजार दोनशे छप्पन कोटी रुपये देण्यात आले आहेत अर्थ मंत्रालयाने आज याबाबत सविस्तर माहिती दिली एकवीस दिवसाच्या लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारने एक पॉईंट सात लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले होते आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या दिलादा दिलासादायक पॅकेजमधील गरीब कुटुंबांना धान्य घेण्यासाठी आणि गोरगरीब महिला व ज्येष्ठ नागरिकांना रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती लॉकडाऊन दरम्यान गरीब कुटुंबांना दिलासा द्यावा या उद्देशानं मोदी सरकारने ही मदत दिली आहे अर्थ मंत्रालयाने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अठ्ठावीस हजार दोनशे छप्पन कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण म्हणून तीस कोटी लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहे तर यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत पाठवला पहिला हप्ता एकूण रकमेक यू तेरा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रथम हप्ता म्हणून देण्यात आलेला आहे त्याअंतर्गत एकूण आठ कोटी शेतकरी लाभार्थ्यांपैकी सहा पॉईंट सिक्स पॉइंट नाईन थ्री म्हणजे जवळपास सात कोटी शेतकऱ्यांना खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता पाठवला गेलेला आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रोख हस्तांतरण त्याचबरोबर जनधन खातेधारांपैकी एकोणीस जवळपास वीस कोटी महिलांना पाचशे रुपयांची रक्कमही हस्तांतरित करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत केंद्र सरकारने यासाठी नऊ हजार नऊशे तीस कोटी रुपये खर्च केले राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत चौदाशे कोटी रुपये एकूण जवळपास दो टू पॉईंट एट टू म्हणजेच तीन कोटी लोकांना वर्ग करण्यात आले आहेत यामध्ये ज्येष्ठ नागरिक विधवा महिला अपंग लोकांचा समावेश आहे सरकारने लाभार्थ्यापैकी प्रत्येकी एक हजार रुपये त्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम म्हणून हस्तांतरित केलेली आहे बांधकाम कामगारांना खात्यात पैसे केले जमा इमारत व बांधकाम क्राम कामगार यांना निधीतून दोन पॉईंट सोळा कोटी रुपये बांधकाम कामगारांना तीस तीन हजार सहाशे तीन हजार कोटी रुपये हा कामगार निधी राज्य सरकारने व्यवस्थापित करताना एप्रिल ते जून या काळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योज, अन्न योजनेअंतर्गत एक पॉईंट वीस कोटी मॅट्रिक टन धान्य प्रक्रिया करत आहे या योजनेअंतर्गत अठा ऐंशी कोटी लोकांना दरमहा पाच किलो धान्य मिळते आतापर्यंत दोन कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन मिळालेले नक्कीशी सर्व गरिबांसाठी दिलासादायक बातमी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊनमुळे बरेच लोकांच्या रोजगारीवर याचे गंभीर परिणाम झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी हा गरिबांना थोडी फुल ना फुलाची पाकळी का होईना ही मदत झालेली आहे तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्याभार धन्यवाद